गाय विशेष म्हणजे काय, गाय आता आपल्या मराठी धर्मामध्ये गायीला माता मानलं जातं आणि भगवान श्रीकृष्णाने पण 9 लाख गायीचं पालन पोषण केलेलं आहे. मग आपल्या मराठी धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी एक तरी गाय असली पाहिजे, कमीत कमी एक तरी गाय. तर आमचे प्रभुपाद स्वामी सांगतात की ज्याच्या घरी एक गाय आणि 2 एकर शेती आहे तो व्यक्ती सुखी आहे आणि समाधानी आहे. तर प्रत्येकाच्या घरी एक तरी गाय असली पाहिजे आणि त्या गायीची सेवा चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. हरे कृष्णा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण पंढरपुरातील इस्कॉन या मंदिरामध्ये आलेलो आहे. तर येथील गिर गायीचे संगोपन कशा प्रकारे केले जाते याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर बघूया याविषयी सविस्तर माहिती. हरे कृष्णा प्रभूजी, आपला परिचय द्या. हां, आम्ही एक पुरुष दास. तुमचं गाव कोणतं प्रभूजी? तर माझं मूळचं गाव सातारा आहे. तुम्ही इथं कधीपासून सेवा करता? मी 2006 पासून या गोशाळेमध्ये किंवा मंदिरामध्ये सेवेमध्ये आहे. पंढरपूर इस्कॉनमध्ये? पंढरपूर इस्कॉनमध्ये. तर 2006 पासून सेवा चालू आहे माझी, ते आजपर्यंत चालू आहे. बरं, आता हे एवढ्या तुम्ही किती गायी आहेत आता सांभाळताय? आता आमच्याकडे 60 आसपास गिर गायी आहेत. फक्त कुठल्या कुठल्या जातीच्या गिर गायी? गिर गाय एकाच जातीची गिर असते आणि दुसरी थारपारकर, दोन जातीच्या गायी आमच्याकडे गोशाळेमध्ये आहेत. हे कुठून आणलेले आहेत गायी? तर ह्या गायी आम्ही विठ्ठल कारखाना आहे, तर विठ्ठल कारखाना मी पहिल्या स्टार्टिंगला आलो त्यावेळेला 2 गायी आणल्या होत्या. त्या 2 गायीपासून आता आमच्या 60 ते 70 गायी झालेल्या आहेत. आणि ह्यांचं दूध वगैरे किती मिळतं? दूध आता जवळजवळ 40-50 लिटर दूध मिळते आम्हाला. ते सर्व आम्ही भक्तांसाठी वापरलं जातं, भगवंतासाठी वापरलं जातं. आम्ही काही विक्री करत नाही, दुधाची विक्री नसते आमची. त्यापासून काय काय बनवतो? तर दुधापासून आम्ही भगवंतांना स्वीट बनवतो. स्वीट राईस असते, पेढा असतोय किंवा बर्फी असते, अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतो. आणि शेणापासून, गोमूत्रापासून आम्ही अगरबत्ती बनवतो, धूप बनवतो, गोअर्क बनवतो. आणि यांचे चाऱ्याची व्यवस्था कशी केली तुम्ही? आमची शेती आहे, आता आम्ही 5 एकर शेती तिकडे घेतली, कुठे पकालपूरला घेतली आहे. आणि इथं आमची जवळजवळ 12-13 एकर आहे. तर त्या शेतामध्ये आम्ही अदलून बदलून कधी मकवान करतो, कधी कडवाळ करतो, कधी ऊस असतो, तर अशा प्रकारे कधी घास असतो. आम्ही अदलून बदलून चारा सकाळी यांना चारा किती वाजता टाकतो? सकाळी आम्ही 7 चारा जर टाकतो, धार काढली की चारा टाकतो आणि नंतर मग परत 11 ते 11:30 चारा टाकतो. धारा किती वाजता काढतो? धारा आम्ही 6:30-7 चालू करतो. आता किती गाय दूध देतात सध्या? आता थोड्याच गाय देतात, आता 5-6 गाय दूध देतात फक्त. दुपारी वगैरे चारा वगैरे काय असतो? काय दुपारी 12 आसपास असतो ना चारा, आणि संध्याकाळी मग परत 5 असतो. मग दूध देणारे गायी आणि बिगर दूध देणारे गायी वेगळ्या एकत्रच असतात सगळ्या? ते दुधापुरते आम्ही एकत्र करतो, वेगळा करतो आणि नंतर मग एकत्र सोडतो. धारा काढून झाल्यानंतर एकत्र परत नंतर सोडतात. आणि तुम्ही गाय वगैरे विकता का? गाय आम्ही विकत नाही आजपर्यंत, मग एवढं झालंच नसते आमच्या गाय. आम्हाला गाय विकायला परमिशन नाही. आम्ही दुसऱ्याला सांगतो आम्ही गाय विकायची नाही आणि आम्ही स्वतः विकत नाही. तर आमच्याकडे जे बैल आहेत, खोंड असतात ना, ते आम्ही जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करतो, उतरला ह्याला देतो, छकड्याला वगैरे देतो. पण आम्ही त्यांच्याकडून ते पण बैल पण विकत नाही आम्ही कधी. ते एक नंदू नावाचं बैल आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती? तर ते नंदू आणि नरसिंह दोन आहेत. तर त्यांनी पूर्ण भारताचं भ्रमण केलेलं आहे, पूर्ण भारताचं. भगवंतांना घेऊन भगवंताचा रथ ओढत त्यांनी जवळजवळ 9 वर्ष लागतात एक पूर्ण भारताचं भ्रमण करण्यासाठी, एक परिक्रमा करण्यासाठी. किती परिक्रमा केली? तर त्यांनी 9 परिक्रमा केली आहे, 9 वर्षाची. 9 वर्षाची दोन्ही पण बैल. नंतर ते म्हातारे झाल्यामुळे त्यांना आता रिटायर केलेलं आहे आणि मग इथं आपल्या गोशाळेत आहेत आता ते. तर आता काही लोक काय करतात, स्वतःच्या घरी गाय ठेवत नाहीत, अडचण असते राहायचं कुठं, गाय कुठं सांभाळायची, त्यांना चारा कुठून आणायचा. मग त्यांनी काय करायला पाहिजे की बाबा गायीचं पालनपोषणच करायचंच आपल्याला. तर आमच्या गोशाळेमध्ये येऊन त्यांनी त्यांचं चाऱ्याची व्यवस्था करावी, पाण्याची व्यवस्था करावी, पेंड आहे, भुसा आहे, काय ना काय त्यांना मदत करावी गायींना, त्यांची ती सेवा होऊन जाते तेवढी. बरोबर. आणि पाण्याची व्यवस्था वगैरे कशी असते यांना पाणी पिण्याची? पाणी हे आम्ही फिल्टर पाणी, हे टँक बनवलेलं आहे बघा, टँक दिसतोय, फिल्टर पाणी त्यांच्यासाठी. फिल्टर पाणी म्हणजे कधी पण येऊन पाणी पिऊ शकतात? कधी पण, ते त्यांना तहान लागली की लगेच येऊन पाणी पितात. आणि चारा टाकून ठेवलेला असतो कुंडीमध्ये, कुंडीमध्ये जाऊन चारा खातात. आता बघा खातात काय काय लोक, तर ते कुंडीत चारा खातात, पाणी पितात, पाणी पिऊन परत आरामशीर सावलीमध्ये जाऊन बसतात.
आणि गाय आणि बैल एकत्र सोडले जातात. हां, त्यासाठी आम्ही ती झाडं पण लावलेली आहेत त्यांना सावलीत बसण्यासाठी. साईडने झाडं लावलेले आहेत, पत्र्याचं शेड बनवलेलं आहे मोठं. म्हणून ती वासरं वेगळी सोडलेली आहेत. बघा, त्यांच्यासाठी वेगळी जाळी आहे. आणि गाय आणि बैल एकत्रच असतात. हां, गाय बैल एकत्रच आहे. हे मारत नाहीत ना कोणाला? नाही, अजिबात. गरीब आहे सगळे, मारत नाही बिलकुल. आता इथे सध्या कामगार किती आहेत गोसेवेसाठी? आमच्याकडे आता सध्या तीनच कामगार आहेत. हे पण लोकल कामगार आहेत सध्या, इथले जवळचेच आहेत. ते बाहेरचे काय आम्हाला परवडत नाहीत, कारण त्यांचं येणं जाणं वेळ लागतो येणं जाणं. मग ते इथले लोकल जे जवळच असतात राहतात इथं, त्यांची जेवणाची जी व्यवस्था आमच्या इथंच असते. ते लवकर येऊन लगेच 7 सुरू करतात, 7:30 सकाळ लवकर येऊन वैऱ्यानं चारा वगैरे त्यांना. 7:30 त्यांची सेवा चालू होते ते संध्याकाळी 7:30. विशेष असं खाद्य काही त्यांना असतं का? विशेष खाद्य म्हणजे बघा, आमच्याकडं गायींना सुका चारा जास्त खात नाहीत गायी, तर ओला चारा, मका असते, कडवाळ असते, मकवाण असते, किंवा पेंड भुसा असते. पेंड भुसा? हां. कुठले कुठले पेंड भुसा वापरतात? पेंड भुसा, गहू भुसा आहे, आणि दुसरा पेंड आहे ते जे समृद्धी पेंड आहे ना, समृद्धी कंपनीची पेंड वापरता तुम्ही? अच्छा. आणि ह्याला किती दिवसाला पेंड लागते, किती लागते यांना? तर आपल्याला महिन्याला जवळजवळ 20-22 पोती लागतात. महिन्याला 20-22 पोती लागतात भुसा आणि पेंड असतो. भुसा पेंड, हा. आणि हे आजारी वगैरे पडतात का? मी हा, आता ते गायीला सेप्टा तिचा कॅन्सर हे झालं होतं, भेरूड म्हणजे कॅन्सर प्रकार आहे. तर ते ऑपरेशन केलं, आता जवळजवळ 4-5 हजार रुपये गेले त्याचं खर्च आला. आणि ते एका बैलाचं पण आहे, नंदू नर्सिंग आहे ना, त्याचं सिंग पण आता वाकडं झालंय. तर ते सिंग काढण्यासाठी डॉक्टरला पण बोलवलंय आम्ही, तर आज उद्या येईल डॉक्टर. जर कोणाला इथं गोसेवेसाठी, गोसेवा म्हणून कोणाला जर दान करायचं असेल तर करू शकतात? हो, त्यासाठी सांगतो ना, ज्याच्या घरी गाय नाही त्यांनी इथे येऊन गोशाळेमध्ये दान करू शकतात. म्हणजे त्यांची पण, त्यांनी त्यांना पैसे नसतील द्यायचे तर त्यांनी चारा द्यावा, भुसा द्यावा, पेंड द्यावी, अशी कुठलीही व्यवस्था केली तरी चालेल, तसं काय नाही. धन्यवाद एवढे मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 राम, हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा.